हातकणंगले तालुक्यातील वाठार परिसरात आज भल्या पहाटे गव्याचं दर्शन झालं या गव्यानं दोन वेळा पुणे बेंगलोर महामार्ग पार करत अंबपवाडीच्या जंगलात निघून गेला गव्याच्या वावरानं परिसरात भीतीचं वातावरण तयार झालंय अंबपवाडी मनपाडळे परिसरातील जंगलातून रात्रभर प्रवास करून हा गवा केणी वाठार परिसरात आला असावा असा अंदाज आहे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा गवा वाठार वारणानं गरिया रस्त्यावरून तेली मळ्यातून अंबप फाट्याकडे निघून गेला गव्याचा हा प्रवास काहींनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपला गव्याची माहिती मिळताच करवीरचे वनक्षेत्रपाल आर एस कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल साताप्पा जाधव हो, वनमजूर पुंडलिक खाडे दिलीप गुळमुदे यांच्यासह रेस्क्यू टीमनं गव्याची शोध मोहीम राबवली मात्र सायंकाळी उशिरापर्यंत गवा सापडला नाही